नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे एस एस आठवले ह्या युट्यूब चॅनलमध्ये मागील व्हिडिओमध्ये आपले एक व्हिवर्स आहेत सचिन कोचरेकर यांनी एक प्रश्न विचारला होता की जी कार ही चांगली असते का किंवा जी कार अँड पेट्रोल कार ह्याचं कंपेरिझन करा तर आपण आज ह्याच विषयावर बोलणार आहोत की जी कारबद्दल माहिती घेणार आहोत की जी कारचं जे ऑपरेशन ऑपरेशनल जी कॉस्ट असते ती पेट्रोल अँड डिझेल कारसोबत जर कम्पेअर केली तर कोणती स्वस्त आहे त्यासोबत सीएनजी कारचे काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह गोष्टी किंवा सीएनजी कार आपल्या इंडियामध्ये कोणत्या कोणत्या कंपनी बनवतं आणि कोणते कोणते प्रोडक्ट म्हणजेच कार अव्हेलेबल मार्केटमध्ये आहे या सगळ्या विषयावर आपण आज बोलणार आहोत त्यासोबतच सीएनजी किट ही आफ्टर मार्केट आपण बसवलेली योग्य आहे किंवा कंपनी फिटेड जे सीएनजी येते बऱ्याच मारुती सारखी किंवा हुंदई कंपनी बऱ्याचशा कंपन्या आपल्या कारसोबत CNG जी फिटेड uh, कार देखील उपलब्ध करून देणार ह्या सगळ्याविषयी आपण आज बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये चला तर मी व्हिडिओमध्ये मध्ये बघूया त्या सगळ्या गोष्टी सविस्तर जसं की मी आता सांगितलं की सीएनजी कार हेचे काही एक्झाम्पल तुम्ही स्क्रीनवर बघताय की अशा प्रकारे हे सी एन जी मार्केट्समध्ये अवेलेबल आहे आणि अशा ह्या कार्समध्ये अवेलेबल आहे परंतु त्याच्या अगोदर सी एन जी काय आहे किंवा सी एन जी काय असतं हे आपण जाणून घेऊया व्हॉट इज सी एन जी तर सी एन जी हे कंप्रेस नॅचरल गॅस आहे मिथेन सी एच फोरमध्ये अवेलेबल आहे तर हे सी एन जी अशा मोठ्या प्रकारच्या सिलेंडरमध्ये कंप्रेस करून फील केलं जातं आणि त्याचं ते, ते जवळच्या आपल्या फ्यूल स्टेशनला म्हणजे सी एन जी पंप्स तिथे पोहोचवलं जातं आणि ते सी एन जी पंप्समधून ते आपल्या कार्समध्ये अशा प्रकारे सिलेंडरमध्ये फील केलं जातं आणि ते फिल केलेलं जे सिलेंडरमधलं जे सी एन जी CNG आहे गॅस आहे ते आपल्या इंजिनमध्ये फ्यूल म्हणून वापरलं जातं अशा प्रकारे हा सी एन जीचा पूर्णपणे प्रवास आहे फ्यूल म्हणून तर हे काही एक्झाम्पल आपण स्क्रीनवर बघतोय की अल्टोमध्ये सी एन जी आहे तर आपण काही कार्स बघूया की ते सी एन जी मध्ये अवेलेबल आहेत तर मारुती सुझुकी अल्टो वॅगनार सेलेरिओ मारुती सुझुकी अर्टिगा हे काही एक्झाम्पल आहेत मारुती सुझुकी कंपनी सी एन जी कंपनी फिटेड सोबत अवेलेबल आहे त्यानंतर हुंदई देखील आपल्या कंपनी आपले जे प्रोडक्ट आहेत कार आहेत त्यामध्ये देखील कंपनी फिटेड सी एन जी किट अवेलेबल करून देतं त्याचे काही एक्झाम्पल तुम्ही स्क्रीनवर बघताय की सँट्रो ग्रँड आयटन निऑस आणि हु ऑरा तर हे काही कार्समध्ये तुम्हाला कंपनी फिटेड सी एन जी मिळतं फक्त हुंदईचं जे कार्स आहे त्याची जी प्राइस आहे ती थोडीशी जास्त आहे परंतु त्याची क्वालिटी म्हणजेच कलर आणि बाकीच्या गोष्टी ह्या थोड्या देखील दुसऱ्या कंपन्यां कम्पेअर केलं तर नक्कीच जास्त चांगलं आहे आपण आफ्टर सेल्स म्हणजेच आपण कार घेतल्यानंतर मार्केटमध्ये सी एन जी किट बसू शकतो आपल्या कोणत्याही प्रकारच्या पेट्रो पेट्रोल कारसोबत त्याचे काही एक्झाम्पल तुम्ही स्क्रीनवर बघताय तर आपण प्राईज डिफरन्स पण बघून घेऊया की सी एन जी डिझेल आणि पेट्रोलमध्ये किती प्राईज डिफरन्स आहे तर आपण मुंबईमध्ये जवळपास पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आपल्याला सी एन जी अवेलेबल आहे त्यानंतर डिझेल तर आपल्याला माहिती आहेच की ऐंशी रुपये प्रति लिटर आणि पेट्रोल नव्वद प्रति प्रति रुपये लिटर असं अवेलेबल आहे मार्केटमध्ये तर याच्यावरून आपल्याला कळतं की सी एन जी हे आपल्याला नक्की स्वस्त मिळतं त्यानंतर सी एन जी सिलेंडर हे किती कपॅसिटीमध्ये अवेलेबल आहेत आणि कोणत्या प्रकारे ते कार्समध्ये फिट बसतं तर हे जवळपास बारा किलोचं सिलेंडर आहे त्यामध्ये नऊ किलोचा सी एन जी बसतो तर अशा बऱ्याच कपॅसिटीचे सिलेंडर मार्केट्समध्ये अवेलेबल आहेत ते गरजेनुसार आपण कारमध्ये बसवत असतो त्यानंतर कोणत्या कोणत्या प्रकारचे सी एन जी किट्स मार्केट्समध्ये अवेलेबल आहेत तर त्याचे काही एक्झाम्पल मी दा इथे लिहिलेले आहेत की वेंच्युरी सिक्वेन्शियल ओपन लूप क्लोज लूप टोमॅस्टो हे काही एक्झाम्पल आहेत की ते आपण आफ्टर सेल्स म्हणजेच नंतर कारमध्ये आपण किट बसू शकतो मारुती सुजुकी स्मार्ट सी एन जीने देखील अवेलेबल आहे त्यापैकी हे सिक्वेन्शियल आणि टोमॅस्टो हे आफ्टर सेल्स खूप जास्त विकले जातात किंवा कारमध्ये यूज होतात त्यानंतर आपण ॲडव्हेंटेज काय आहेत सी एन कार जी कारचे ते आपण जाणून घेऊया तर जसं की आपण सांगितलं होतं की ह्याची जी कॉस्ट आहे ती खूप कमी आहे त्यामुळे आपली जी ऑपरेशनल कॉस्ट असते कारची ती कमी होते त्यानंतर लेस पॉल्युटन्स आहे म्हणजे प्रदूषण कमी करतं आणि तिसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे आपल्याला बेटर फ्युल इकॉनॉमी मिळतं जवळपास आपल्याला पंचवीस ते तीस प्रति किलोमीटर प्रति किलो आपल्याला हा फ्युल इकॉनॉमी मिळतं म्हणजेच पेट्रोल कार आणि डिझेल कारपेक्षा जास्त आहे ऍडव्हान्टेज सोबत आपण डिसएडव्हानज पण काय काय आहे ते आपण जाणून घेऊया तर सीएनजी कारचं रिफिलिंग करणं म्हणजेच आपल्याला रिफिल जे करावं लागतं सा, त्यासाठी अशा प्रकारची आपल्याला खूप मोठी रांग आपल्याला फेस करावी लागते त्यामुळे आपला बऱ्याच वेळ त्यामध्ये जाऊ शकतो त्यानंतर जो दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे आपलं जे बूट स्पेस असतं म्हणजे डिक्कीमधली जी जागा आहे ती कमी होते त्यानंतर जो तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे परफॉर्मन्स जर आपण पेट्रोल आणि डिझेलसोबत जर कम्पेअर केलं तर सी एन जीचा जो परफॉर्मन्स आहे तो थोडासा कमी आहे पण सिटीमध्ये मला नाही वाटत की त्यामुळे जास्त काही फरक पडतो त्यामुळेच बऱ्याचशा टॅक्सीमध्ये सी एन जी आपल्याला बघायला मिळतं तर ही काही डिसएडवांटेज आहेत सी एन जी कारचे त्यानंतर मला वाटतं तुम्हाला हा जो सगळा विषय आहे सी एन जी कार किंवा सी एन जीबद्दल बद्दल तुमचे जे काही डाउट्स असतील ते क्लिअर झाले असतील पण माझं असं पर्सनल मत आहे ओपिनियन आहे की आपल्या जर सिटीमध्ये सी एन जी स्टेशन हे अवेलेबल असतील आणि कंपनी फिटेड जर सी एन जी असेल तर के ले बनो ले ते इंजिन देखील त्याप्रकारे ट्यून केलेलं असतं बनवलेलं असतं त्यामुळे आपल्याला सी एन जी कारसोबत किंवा कार घ्यायला कि काहीच हरकत नाही तर नक्कीच आपल्याला फायदेशीर आणि सर्वसामान्यांना परवडेल असं एक फ्युलचं आपल्याला ऑप्शन अवेलेबल आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सी एन जी आणि तुमचे सगळे जर डाऊट जर अजूनही क्लिअर नसतील झाले तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑल हे ऑप्शन निवडा तर मी अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ ह्या चॅनलवर पब्लिश करत असतो तर नक्की तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान थँक्यू आणि जर तुम्ही कार चालवत असाल तर सीटबेल्ट लावा आणि बाईक चालवत असाल तर हेल्मेट घालायला विसरू नका